Thank you. Meghana, you are looking beautiful. वर पाहणार नाहीयेस का? इतकी सुंदर दिसतेस, तू माझीच आहेस ना? मी काही नाही म्हटलं, पण मला काहीतरी ऐकू आलं. मग काय म्हणते वट पौर्णिमा, एकादशी दुप्पट खाशीची तयारी झाली ना सगळी? साबुदाणा बिबुदाणा भिजत टाकलाय ना, रताळी बितळी, वरीचे तांदूळ बिंदूळ सगळे. स्वतःसाठी सगळी चौकशी चालली ना? अर्थात अगे किती वर्ष तुझ्याबरोबर हरताळकर आणि वट पौर्णिमेचा उपास करतोय. मी गेल्यावर तुमचं कसं होणार? तू गेल्यावर म्हणजे तू कुठे चाललीस? अर्चूकडे. अति करू नका. हा अति तू करतेस. अगं दोघातलं कोणीतरी एक जण जाणारच ना. जो कोणी मागे राहील त्यांनी आपलं उरलेलं आयुष्य शांतपणे आनंदाने जगायचं, कुठलीही तक्रार न करता, शोक न करता. आणि अगं हाच जन्म काय, जन्मोजन्मी पुरतील एवढ्या गोड सुरेख आठवणी आहेत की आपल्याजवळ. छानपैकी उपास बिपास करून 7 जन्माचं बुकिंग करायचं. जेवण तू खरच इथला स्टे एन्जॉय केलास ना मेघना? खूप. माझ्या आयुष्यातले हे बेस्ट मोमेंट्स आहेत आणि नेहमीच राहतील माझ्या मनात. माझ्या आणखी 2 दिवस राहायचं. का? माईंचा फोन आला होता ना, उद्या वटसावित्रीची पूजा आहे. सो जावं लागेल. तू करणारेस पूजा? नको करू. तुझ्या इच्छेविरुद्ध काही करू नकोस मेघना. तुझी इच्छा काय? तुझी इच्छा पूर्ण व्हावी हीच माझी इच्छा आहे. मला माहितीये मेघना, तू तुझा निर्णय घेतलायस आणि तो निर्णय जो काही असेल त्याचं स्वागत आहे माझ्याकडून. संजीवनी, अगं तू येरदारा घडून तो लवकर येणार आहे का? त्यांनी वाशीहून फोन केला होता ना, क्रॉस केलं वाशी म्हणून. हो. तिथून लागायचा तो वेळ लागणारच आहे. तो काय उडून येणार का तिथून आता? मग आता बोल. पुरे झालं तुमचं? मग तुम्ही तरी कशाला बाहेरून बसलायत? जा ना आपल्या खोलीत जाऊन बसा की. मग आता बोला. ए तू तिच्या बाजून काय बोलतेस? माझ्या बाजूने बोल. बरोबर आता बोल. अर्जु अगवई आलात का? धन्यवाद बाबा, धन्यवाद. अरे कोणीतरी इथे सुकून तोळा मासा झालं होत. पुरे झालं तुमचं? इतकं काही झालेलं नव्हतं. मला काळजी ह्याचीच होती की मेघनाचा उपास तर मोडत नाहीये ना. काय ग उपास धरलायस ना? हो माई, तुम्ही सांगितलं होतं ना.
आणि तसंही विजयाताईंनी कधीतरी आधी सांगितलं होतं मला की आपल्याकडे वटसावित्री आणि हरतालिका दोन्ही उपास करतात म्हणून. त्यामुळे धरलाय उपास. मला तर आत्ताच खूप भूक लागलीये. ए माई, तू म्हणाली होतीस ना की आदित्य आल्यानंतर खिचडी टाकते म्हणून. मग टाक ना, आता आलाय ना तो, जा ना लवकर. माई, आदित्यने पण धरलाय उपास. अगो बाई, हो का? छान, अगदी वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकतोयस बर का? काय हो नाना? मग अरे, दरवर्षी हरतालिका आणि वटपौर्णिमेचा उपास करतो मी. या वर्षी वटपौर्णिमेची पूजाही करणार आहे. काय हो, म्हणजे तुम्ही आम्ही जिथे पूजा करणार तिकडे पण येणार? तुझ्या मैत्रिणी भेटतील ना सगळ्या. तू स्विमिंग पूल मध्ये? माय गॉड, ही तर सॉलिड ब्रेकिंग न्यूज आहे. थांब, आता ही माईलाच जाऊन सांगते. माई, माई ऐक, काय न्यूज आहे बघ. काय, कसली न्यूज? काय झालं? अगे काही नाही का, मी स्विमिंग शिकण्यासाठी पूल मध्ये उतरलो ना, ही त्यांच्यासाठी मोठी न्यूज आहे. म्हणजे तू त्यांना सांगितलंस की काय, कि मी तुझ्यासाठी स्विमिंग शिकायचा प्रयत्न केला असं? अर्थात आदित्य, किती घाबरतेस? अरे माईचा तर विश्वासच बसत नाहीये या गोष्टीवर. हे मेघना, तू याचे स्विमिंग करताना ते काही फोटो बिटो काढलेस का? तर ते दे, निदान ते तिला दाखवते आणि मग तरी तिचा विश्वास बसेल. विश्वास बसेल म्हणजे? अगं काय आहे, आदित्य आहे ना, पाण्याला प्रचंड घाबरतो. लहानपणी ना आम्हाला तिघांनाही स्विमिंग शिकायला पाठवलं होतं. मी आणि अमित दादा शिकलो, पण हा शिकलाच नाही. हा काय करायचा, हा पाण्यात ना असे पाय रोवून उभा राहायचा आणि एक पाऊलही पुढे टाकायचा नाही. पण काय रे आदित्य, असं काय झालं अचानक? कशी काय ही जादू झाली? मग आता तर तुला रोज पूलवर घेऊन जायला पाहिजे. ए अर्चू, एवढं नाही शिकलो मी स्विमिंग. अरे देवा, माईनी काय सांगून पाठवलं होतं आणि मी इथे काय टाइमपास करत बसले? बरं, मला ते जाजम घेऊन जायचंय. कुठल्याच रूम मध्ये नाहीये, म्हणजे डेफिनेटली याच रूम मध्ये असणार. अगं मग बघ ना कपाटात. हा बघते. कुठे ठेवलंय? कुठे? अरे ताई, अगं कुठे ठेवलं तेच मिळत नाहीये, कोणाच्याच रूम मध्ये नाहीये. हे बघ मिळालं. ए पण मेघना, सॉरी, तू हे सगळं आवरून घेशील का? विजया, ए विजया, काही राहिलं नाही ना बघ ग जरा. नाही नाही, झालं सगळं नीट मोजून बघ. हा हो, आता फक्त आपणच राहिलोय माई. मेघन आणि अर्चना तयार झाल्या ना की आपण लगेच निघू. तिकडे राणिका कोणी योगिनी तयार आहेत बरं का? हो. काय ग पण माई, नानांनी सगळं मान्य तरी कसं केलं? हे वडाला सूत वगैरे गुंडाळायचं. आता तू येणारेस ना वटपौर्णिमेची पूजा बघायला, तेव्हा कळेल तुला. बर आदित्य, मेघनाला तू साडी दिलीस ना मी तुला दिलेली? हो दिलीये, तयार होते ती. बर माई, मी तयार आहे. हा अगो बाई, काय गोड दिसते माझ कोकरू. अर्चू, वडाला प्रसन्न करायला नेसलीस साडी की सतीशला? ए
आई शपथ माई 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 हे बघ हे बघ लाजते आदित्य बरं माझं सगळं पुराण खूप झालं आता तुझी सुंदरी कुठे होते तयार तिला म्हणा फार काही नटायची गरज नाहीये आपण वडाची पूजा करायला चाललोय कळलं काय झालं अगं काही नाही आदित्य म्हणतोय की तुझ्या एवढी नटली तर चालेल ना ती म्हणजे सांग तसं कशी दिसते साडी हो साडी आदित्य छान दिसते खरंच खूप छान दिसते अग पण काय माईने तुला दुसरी साडी दिली होती ना नेसायला हो पण मला आज हीच साडी नेसायची होती तू दिलेली कारण आज काय एक मित्र म्हणून तू भरभरून केलास माझ्यासाठी आदित्य एका जगा वेगळ्या नात्यानी माझं मन जपलंस माझ्या मनातली भीती थांबावले पण दूर सारलंस आत्मविश्वास दिला सत्याची पाठराखण करण्याचं बळ आणि धैर्य दिलंस तुम्हाला आणि कोणतंही दडपण न घेता माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा सगळं काही बदलून टाकण्याचा निर्णय घेण्याचा हक्क मला आहे हे तूच मला पटवून दिलंस आदित्य स्वतःच्या वागण्यातून मैत्री कधीच एकतर्फी नसते आदित्य मैत्रीतला तो दिलासा आज मी तुला परत करणार आहे म्हणून ही साडी तू दिलेली तुला प्रॉमिस केल्याप्रमाणे परत आल्यावर मी माझा निर्णय सांगणार आहे तुला सही उठी जुळून येती रे शिमगाठी मी दिलेलं सगळं परत द्यायचंय तिला मेघना आधी हळद कुंकू व्हायचं हा मेघनाचा सात प्रदक्षिणा घालायच्या बरं का आणि प्रदक्षिणा घालताना पतीसाठी आरोग्य दीर्घायुष्य आणि वैभवासाठी प्रार्थना करायची असते विसरू नकोस चला ग राणे काकू या
शाबास, वाह। आता हळद कुंकू व्हा आणि नमस्कार करूया आपण। शास्त्र म्हणून आता नमस्कार करूया। वडा वडा मोठा हो रे बाबा। नाना पूजा झाली, आता ज्ञानामृताचा प्रसाद असेल ना। म्हणजे काय, मी काय संधी सोडणार आहे? तर बरं का मंडळी, सावित्रीनी यमाला शब्दात पकडून सत्यवानाचे प्राण वाचवले अशी कथा आहे। मग वडाचंच झाड का? तर हवा शुद्ध करणारे जे वृक्ष सांगितलेले आहेत त्यात या वडाचा नंबर फार वरचा लागतो बरं का। तर ही शुद्ध हवा मिळण्यासाठी या वडाला प्रदक्षिणा घालायच्या। मग आता शुद्ध हवा मिळण्यासाठी वडाला फेऱ्या मारा असं कोणाला सांगितलं? कोणी करणार आहे का? म्हणून मग या प्रदक्षिणा घातल्यावर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल अशी लालूच दाखवली गेली। तर आपल्या या सगळ्या सणांचा संबंध हा निसर्गाशी आहे, पर्यावरणाशी आहे, आरोग्याशी आहे, आनंदाशी आहे, सौंदर्याशी आहे, पॉझिटिव्हिटीशी आहे। तर अशा या गुणकारी उपकारी वडाला आपण मनोभावे नमस्कार करूया, त्याचे धन्यवाद मानू। पहिल्यांदा या खोलीत पाऊल टाकलं त्यावेळी खूप धडधडत होता आणि आजही धडधडत आहे, पण जमीन आसमानाचा फरक आहे दोन्हीत। तेव्हा मी जमिनीवरही नव्हते आणि आकाशात उडायचीही हिंमत नव्हती, अधांतरात घुसमटत होते मी। आज मात्र माझे पाय नीट जमिनीवर आहेत आणि तरीही आकाशाला स्पर्श करू शकते मी। आदित्य देसाई नावाच्या एका मुलानं माझी नव्यानंच ओळख करून दिली माझ्याशी। आदित्य, ओहो डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले। अखेर तो क्षण आला आदित्य। निर्णयाचा तर तुला खूप वाट बघायला लावली मी, पण आता माझ्या अंतर्मनानं लख कौल दिलाय मला। तुझ्या मैत्रीनं सारं काही बाजूला सारून माझ्या सुखाचा विचार करण्याच्या तुझ्या धैर्यानं काहीही न बोलता क्षणोक्षणी व्यक्त झालेल्या तुझ्या प्रेमानं जिंकलंय मला आदित्य। आय लव्ह यू आदित्य। कळावे तुझे तुला
माझं तुझ्यावर प्रेम आहे.